नाशिक त्र्यंबकेश्वर डोंगर मैदान, डोंगर मैदान गुंप बांधली रामान, बांधली रामान तिथं राहत कोण कोण, राम लक्ष्मण सीता। तर हे आपलं सातेरीचं कुळ आहे, अजून बरंच खाली आहे, अडचणीत आहे ते अशा माशा आहेत दगडाला चिटकून आले, बघू चालू आहे प्रयत्न असत का। धन 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 एक चमचा आणि खडीसाखर रातचं पाण्यात भिजू घाला बर, आणि सकाळ ज्याला पाणी प्यादी। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज आपल्याला काम फत्ते करायचं, काम फत्ते करायचं ते मी तुम्हाला सांगेल, पण त्याच्या आधी आपल्याला गायींना वैरण टाकायची आहे, म्हणजे पुढची कामं एक एक आपल्याला सुचत राहतील, कारण की गाई ह्यांचं पोटापाण्याचा आधी प्रश्न आपल्याला मिटवायचा असतो। त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे गावामध्ये, काल तार जे आणली आपण ती तार घेऊन जायचं आहे फ्रेमांना, फ्रेमांमध्ये वावायची आपल्याला ती तार, हरी बोळ पाडून देतो म्हणला आहे। आता मी जातो म्हणजे गायींना वैरण टाकतून गावात जातो आणि ते फ्रेमांना वळलं की आपल्याला ती पेटी आपली एकदम तयार झाली सगळी, आणि त्याच्यानंतर आज आपल्याला जायचं आहे वसाहत आणायला। तर काय होतं आहे कसं होतं आहे ते सगळं तुम्हाला हळूहळू समजेल, आधी वसाहत येते का नाही काय, कारण की माझा ही पहिलाच अनुभव आहे वसाहत आणायचा, ह्याच्या आधी मी ही सातेरी माशीचं वसाहत कधी आणली नव्हती काय नव्हती, फक्त ह्याचा मी अभ्यास केला आहे फक्त एवढंच आहे, अनुभव मला कुठलाच नाही ह्याच्यातला, तरी पण अशी आशा आहे की मी यशस्वी होईल। तिचं काय चालू आहे इकडं, वांगी करते काय, ही वांगी तोडून टाकायचं का, नाही तोडणं झालं तर ती पिवळी वांगी म्हणजे पिकली वांगी परत दुसरी नवीन वांगी लागायला चालू होतं, तसंच ठेवलं की मग दुसरं फळ लागत नाही त्याला, असं होतंय। हां काटलं आहे तर वांग्याला बरं, जे स्वयंपाक करून मी कडबा आणतो, आपलं मकवा मकवान आणू कडबा आणू जातो गावात, चला काय म्हणता ढोल गोजीचे मुळे आण म्हणलं होतं तर मी देतो आणून, आता उन्हाळा दिवस आहे गवत नाही द्या, इथं बघ ह्याच्यात पावा बघतो की राजा नवगिरीला नाव काढल्यावर देतो आहे, जरा उन्हाळा दिवस आहे जरा हुडकावं लागेल, मी माझ्या कामात आहे जरा, बघताय की तुम्ही रोज येतोय तुमच्याकडे, अरे होय पण ते काय होतंय जळजळते छातीत बरं का, बर पित वाढलं काय मग, पित वाढलं बरं का, कुठं हो घेत आहे बर बघतो मी देतो तुम्हाला, तरी पितावरल्या गोळीला पैसे दिले बघतो, पितावरल्या गोळ्या खास जाऊ नका तर नका खास जाऊ, खास जाऊ नका, हा धन आपलं धन असतं का, धन 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 एक चमचा आणि खडीसाखर रातचं पाण्यात भिजू घाला बर, आणि सकाळ ज्याला पाणी प्यादी तेवढं करा, किती 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 पाणी, एक चमचा धन, एक चमचा खडीसाखर, दोन चमचे खडीसाखर घ्या आणि पाणी गलास भर घ्या ना, मातीचं भांडं असलं मातीचं लोटकं तर लय चांगलं, पण ती जिरून जाईल रातभर पाणी जिरून जाईल, हा मग आपलं स्टीलच्या गलासात ठेवा सरळ, नाही तर तांब्याचा तांब्या असतो का, तांब्याचा तांब्याचा तांबा तांबडा, हा तांबडा आपला तांब्याचा आला का, त्या दिवस तयार होते की नाही, नाही बरं बरं आपला स्टीलचा गलास घ्या, बुद्धीला वैर नको होय, आपला स्टीलच्या गलासात मरू दे मनानं म्हातार, नाही आपण चांगल्याने सांगतोय तुम्हाला बरं, आता हे कसं नियोजन आहे, पाडा की बोळ, आता मापात मापात पाडायची दोन दोन पाडा देणार, मापात म्हणजे मापात म्हणजे मधला गॅप जे आहे त्याच्यामध्ये मधोमध दोन ठिकाणी पाडायचे, पुन्हा करा वाटलं एकसारखी माप असावं काय, हा एकसारखं माप पाहिजे आपल्याला, तीन गाळी एकसारखं होत्या, हा चालतंय की, हा चिटकलं हा चांगलं चिटकलं, ओके आता बोल माझी कामं झाले की, होय 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 वाजव नको बघ आपा, आज रामनवमी आहे तर काहीतरी रामाविषयी आपलं श्रीराम प्रभू श्रीरामांविषयी काहीतरी बोला, रामायण वाचून दाखवू पाहिजे, नाही नाही एखादं आपलं कडवं काहीतरी म्हणा, त्या टायमाला लंकेला टाकला वान्य वान्य राणी, त्या टायमाला मंदोदरी काय म्हणली उठा, सारे लंकेला येडा टाकलाय मारते वान्य राणी, हो सगळं वान्य साईना
वानरस याला हो सगळी लंकेवर. हा काय करे सांग, लय कथा बाबा, लय ला खोल कथा. मारती राय काय म्हणले, पंपासारावर राम आले, मग राम लक्ष्मण तिथं झोपलेत पंपासारावर. वनवासाला निघाल्यावर सीता ती, सीता नेलेली होती वह्याला रावणानं. त्या सीता रावणानं नेल्यावर मग तिनं काय केलं, वाटण आपलं डागडुक दिलं टाकून. जटाई पक्षानं ती काय केलं, राम राम करीत बसला होता, त्याची पकत उरली. कुणी रावणानं रथातनं आणि सीता उचलली. सीता उचला सीता काय झालं, पहिल्यापासून सांगायचं म्हणल्यावर राम वनवासाला गेल्यावर पंचवटीला राम लक्ष्मण सीता राहिली. राहिल्यावर सीता काय म्हणली, ह्या हरणाच्या चोळीचं कातड्याची मला चोळी पाहिजे. मग धरला बांध गेलं राम बोंबलत. तिकडं मारीच नावाच्या राक्षसानं ओरडलं, मेलो धाव. लक्ष्मण सीता म्हणली जावा की म्हणली, गेलं. असला माणूस आहे मी, संपूर्ण रामायणाला कुठे बी जायचो, कुठं म्हणेल तिथं खांडवी, जिकडं नाही तिकडे जायचो. गुरुवारी गेलो का वाडीला, मग ती चिती यायची, आयला कुठं आहे लक्ष्मण शक्ती, अमुक ठिकाणी नेमकं जायचो सायकल तिकडं. आता नाही, आता कुणी नाही बस नाही बरं का. पेपर कुठ्या तीन बऱ्या झाले रामायण, जवळ असला कुठे बी झाली रामायण जात होतो. नाशिक त्र्यंबकेश्वर डोंगर मैदान, डोंगर मैदान गुंपा बांधली रामान, बांधली रामान तिथं राहत कोण कोण, राम लक्ष्मण सीता मायेते घेजन. काय पण शीत काही ते मिळत नाही, तिथं नाही मिळत. काय बाटले तर 150 रुपयाला बाटले तिथं. आला का मग आणखी, कशाला आलो काय केलं, तंबाखू नाही विसरले. आला का काय केलं मग, आणता केलं का तंबाखू. मिरची आणल्या केवढ्याची, 25 रुपये मिरची आणि 35 रुपये किती झाले, किती 25 रुपये मिरची आणि 35 रुपये. 25 कशाला आणतो, 5 किलो ना काय मिरची. हा 30 रुपये 25 हा, आणि ही 30 पाना 30 रुपये. आज बुधवार असला ना, बुधवार गावात एक आहे ते. बरोबर बरं, 55 असं नका. तू कसं आणतो ही मिरची आणली 5 किलो. काय मिरची मिरची आण नका, माझं काय तंबाखू राहिली. बरं बरं थांबा, पैसे राहिले राहिले नेमकं. उधार घेत आलोय पैसे, मागण्या दिल्या 200 रुपये घरी घरी ठेव का, ही चेटी बदली येतच नाही पैसे का त्या गिसर भोळे एवढी. बरं आप आपलं गाणं राहिलं, गाणं राहिलं तेवढं चला. नाशिक त्र्यंबकेश्वर डोंगर मैदान, डोंगर मैदान गुंप बांधली रामान, बांधली रामान तिथं राहत कोण कोण, पहिले जे राम लक्ष्मण सीता मायेते घेजन. बांधली रामान तिथं राहत कोण कोण, राम लक्ष्मण भरत शत्रू कोण. बघला का, ही असला अभ्यास आहे. दसरा राजाची डस्टबिन पाडली होती तिथं. बर, त्या टायमाला ही गाणं लेखी आपल्याला मनात येईल तसं करते जाय, म्हणजे चालू असत, चालू असते त्यांचं. मग तर पीटी आपली तयार झाली, एक नंबर व्यवस्थित, एकदम परफेक्ट, काय अडचण नाही. घरी मला तेवढी पीटी घेऊन तेवढं सोडायची गावातल्या घरात. चला, घरी ठेवली पीटी हरीने, मी हरीला परत घरी सोडलं. आता आलो मी मळ्यात, चाललंय भाकरी भाजी. काय केली आज, वांग केले. वांग मस्त, मग सकाळी तोडलेली. चला आपण मस्त पैकी भेद करू जेवणाला आणि शांतपणे 10:50 जाऊ कॅप्चरिंगला. आज काय होतंय बघू. आज जेवण केलं, काय ना पाणी पाजून घेऊ, मोटर बी चालू करू कारण की आज बुधवार आहे, दिवस पाळीची लाईट चालू झाली आहे, पाणी उन्हाळ्यात लय लागतंय. चल चला पाण्यावर येऊ, एक एकच पाचतो, दोन दोन लय राडा करते. टपात माती भरून याच्यात काहीतरी बी लावलं होतं, पण ती काय आलं नाही. आणि इथं माती वल्ली होती, त्याच्यातच मी रात्री रताळी डोबले ते. पण याच्यात माती अजून वरण टाकून पाणी द्यायचं, नाहीतर सुकून जाते. फक्त आपल्याला ही बेण्यापुरतं जिवंत ठेवायचं. तिथं काय रताळी येणार नाही, ती आपल्याला नंतर लावायचं. त्यांचं पाणी पाजाय पुरं चालू आहे. ती चिंगीला आणून बांधलं इथं, कारण पाणी भरायचं आहे आणि मग गुरासनी पाणी पाजायचं. एका गाईला पाजलं, तिकडं बांधली
मी घेते आता रानातली नांगरटीतली माती आणि त्याच्यात टाकते पाणी देते. चालू करून येताय कस? चालू करून येता का कस? या की माझी पुरं पाणी पेतेली. येता तुम्ही येताय त्यावर चालू करून या. मला रात्री एवढी रताळी सापडली ती, म्हणजे अजून भरपूर निघतेली बरं का, पण ती खांदावं लागते आणि ढेकळं झाले ती रान कडक झाले. इकडे बियाणं आणले गवार, हे जगदेशी गवार आहे आणि ही देशीच आहे, पण हे जरा मोठे आहे पण एकदम बारीक देशी, जी पूर्वी लावायची आपली आजी लोक, त्यात ही बी आहे. देशी भेंडी आहे, पांढरी भेंडी, कांद्याचं बी आणि वांग्याचं बी, असं बी काढून आणलंय मी. त्याला ताण लागली या सरदाराला आपल्या. आपली ही ड्रम छान स्वच्छ धुवून स्वच्छ भरून घेतले पाण्याने सगळीच. त्यांनी आणली गाय, पाणी आणलंय की म्या, त्याला ठेवती. त्याला काय मी सोडत नसते, त्याला जाग्याला सांगितलं म्हणून ठेवत असते. सरदार्या त्याला बी कळतंय की है की नाही कळतंय ना तुला? थांबल पाणी होत. पहिलं असं पाणी जरी घेऊन आले ना लांब पळून जायचं, आता एवढं भेट नाही, जवळ येऊन देत हात फिरवून देत. आता थोडं थोडं पाणी पी आणि सावलीला बस झाडाच्या मस्त पैकी. हा हे रात्री आपण गाजराचं बी काढून आणलेले, तसे झाड उपटून आणले. त्याचं बी आता नीटनीट करून ठेवते, आता उन्हाचं बसून रात्री आणून ठेवलेलं आहे. गाजराचं आणलंय परत तिकडं त्या बेडशीटमध्ये, ह्या जबण आहे चाकवताच्या भाजीचं. ती बी आपल्याला सगळं निवडून नीटनीटकं करून भरून ठेवायचं, म्हणजे परत उपयोगी येतं. सगळे बियाणं नीट करून ठेवते आता उन्हाचं बसल्या बसल्या. किती होईल का बी आपल्याला? किलो होईल की? किलोवर? बरं झालं, चला किलोच्या किलोवर तर दारा गाजर खायला बिंगोडे जवारीचे दिसात तेवढीच मजा. गाजराचे दिश आहे ना? देशी गाजराची चव लागते का? तू दुसऱ्याची चवच लागत नाही असं बी आहे. पण बी जरा वजनदार चांगलं झालं, पॉलिनेशन चांगलं झालं यंदा का? माशाला होत्या ह्या, पण ह्या वर्षी जरा मधमाशांचं प्रमाण जरा जास्त आहे का? वाटतंय ना, ज्वारीचा एक पाऊस पडल्यामुळं फुलोरा चांगला आला. फुलोरा चांगला आला, ज्वाऱ्या चांगल्या की मधमाशा चांगल्या? ज्वाऱ्या नसल्या की मधमाशा नाही. पिकं चांगली पाहिजे. सूर्यफूल पाहिजे, ज्वारी पाहिजे, मका पाहिजे, तीळ पाहिजे, मधमाशांसाठी मोहरी पाहिजे. आता आपल्यात ह्यातलं काहीच नसते का? असते की मोहरी असते. नाही नाही, मोहरी अशी आवर्जून कुणी लावते का? ना आवर्जून नाही, पहिलं लय असायची आपल्या भागात सुद्धा, गव्हात प्रत्येकाच्या असायची. ज्वारी असायच्या प्रत्येकाच्या, करडी असायची, करडी असायची, सूर्यफुल लय असायची. सूर्यफुल लय होत, आता आहे का कुठं? आता त्याच्यामुळे मधमाशांचं प्रमाण कमी झालं. आमच्या गावात पॉलिनेशन पण नीट व्हायला आता, फळधारणा पण नीट व्हायला, फळझाडांची कशी व्हायची मरणाच्या फवारण्या? लोक तरी विषाणी व्हायना ते म्हणत्यावर. एक सांगतो तुम्हाला, ईश्वराने ही सुंदर अशी सृष्टी तयार केली, ईश्वराने एकदम सुंदर सृष्टी तयार केली आणि ईश्वराने बनवताना अशी बनवली की ही ह्या सृष्टीचा अंतच होणार नाही. मग नंतर परत एक पेच पडला की असं नाही व्हायला पाहिजे, कारण जी जन्म घेतो त्याचा मृत्यू आहे, जी तयार झाले त्याचा विनाश तर व्हायलाच पाहिजे. मग काय केलं ईश्वराने? एक प्राणी बनवला, बुद्धिमान प्राणी बनवला, त्या प्राण्याला माणूस म्हणते. ते तितका बुद्धिमान आहे, ईश्वर म्हणला की ह्या प्राण्यामुळं ह्या सृष्टीचा नाश होणार आणि तसंच व्हायला लागले. माणूस इतका हुशार आहे, ती स्वतःसाठी सगळं करतो पण त्याला भविष्यातला स्वार्थच समजत नाही, ती सध्याचा स्वार्थ बघतो. सध्याचा स्वार्थापोटी भविष्य सगळं अंधारात माणसाने ढकलून द्यायची तयारी
चालू केलेली आहे आणि माणसाच्या माणसामुळं ह्या सृष्टीचा विनाश होणार आहे, एवढं लक्षात राहू द्या. माणूसच या सृष्टीचा विनाश करणार आहे. काय म्हणायचं तुला? बरोबर आहे. तर आपली सगळी तयारी झालेली आहे. आता जवळजवळ वाजले 3, घरी जास्तोर 3:30 वाजताला, तिथं 4 पोहोचू. 4 ते 5 वाजेपर्यंत जागा करण्यात जाईल, कारण की अडचणीत आहे. आणि 5 ते 6 वाजेपर्यंत त्याला कॅप्चर करायचं आहे आपल्याला. आणि संध्याकाळची वेळ चांगली, जास्त उन्हाचं पण माशा डिस्टर्ब होते, त्यासाठी आपण निघालो. आता पोतं घेतलं का असावं म्हणून पिशवी अडकवली का, ती पार घेतली कारण दगडात आहे, जर काढावी लागली तर. ह्याच्यात हे तर मोहळ आहे, इकडच्या साईडला दादा इथली ही करायला चालू आहे. इथली कट्टाळी काढावी लागेल मग आम्हाला, हे करता येईल जाता येईल. बघा ह्या दगडाच्या खाली, हे दगडाच्या खाली मोहळ. आर्यन ही माझ्या वर्गातला आहे, माझ्या वर्गात होता. मी जाऊ गावातला शाळेत होतो. तर हे आपलं सातेरीचं पूळ आहे, अजून बरंच खाली आहे, अडचणीत आहे. ते अशा माशा आहेत दगडाला चिटकून आले. बघू चालू आहे प्रयत्न, काय होते बघू. तर मंडळी जवळजवळ घरी यायला आपल्याला 8:30 वाजले, आणि आता 8:30 वाजले ते गाई आली की गायींना पाणी पाजलं, जागेला बांधलं, कारण हिला एकटीला बी घरातली कामं होती. मधमाशा आपण व्यवस्थित पेटीत घेतल्या आणि आलो. सुरुवातीला वाटलं होतं की मला जमणार नाही, म्हणजे धीर सुटत चालला होता, कारण की आबाळ आलतलं आहे आणि पाऊस पडायची चिन्ह होती आणि राणीमाशी काही सापडत नव्हती. पण योगायोगानं राणीमाशी सापडली आणि माशाबरोबर पेटीत आल्या. पेटीत आल्या की व्यवस्थित त्यांना आता आणलं घरी. आता उद्या सकाळच्या आता आपण त्यांच्याकडे बघू. आता एकदम थकून गेलो, जवळजवळ 3 तास तिथं जायला, त्या जाग्यापर्यंत जायला 1 तास लागला मला. सगळ्यात बाबळीची झाडं झुडपत ही अडचणीत होतं, ती तोडून बाजूला जरा गेलो. तिथनं परत ते दगडाच्या कपारेला होतं, ते सगळं व्यवस्थित स्वच्छता केली आणि मग चालू केलं काढायला. झालं सक्सेस झालंय. आता फक्त ती आपल्या इथं टिकतंय का नाही हे आपल्याला बघावं लागेल. कमीत कमी 8 ते 10 दिवस जर आपल्या इथं ती राहिलं व्यवस्थित तर म्हणायचं आपल्या इथं ती राहील. जर नाही राहिलं माशा उडून पण जाते त्याच्या, म्हणजे ही माशा त्यांना जर जागा पसंत पडली सगळं व्यवस्थित असलं तरच माशा राहतात, नाही तर माशा इथं राहत नाहीत, ते निघून उडून पण जातात. बघू आता काय होतं आहे, यश आलं तर चांगलीच गोष्ट आहे. चालू आहे स्वयंपाकीचा. भाजी काय करते आता? चला भाजी केली म्हणजे मग जेवण करू, तर भूक लागलेली आहे. तिथं लय वेळ झालं माझं चालू होतं काम, मला दाखवता आलं नाही काय तिथलं, कारण मी माझ्या ह्याच्यात नादात होतो, एकदम तल्लीन झालो होतो. हां सगळं पूर्ण लक्ष माझं त्याच्याकडे होतं. जरा जरी लक्ष इकडे इकडे केलं असतं तर मला आपल्या तर ही झालं असतं. माशासुद्धा माझ्या हाताला 4-5 माशा चावल्या, पण आता ते होईल आता हळूहळू नीट. मला सवय जायचं अशी माशा थोड्याफार चावणार जायचं, कारण की त्यांच्या पूर्ण पोळ्याला हात घातला की ते चावतच असते त्या. तर जेवण करून घेऊ आता. तर मित्रांनो जेवण हे झालं आता आणि आता विश्रांतीची वेळ आहे. थोडीशी माशी चावली तुम्हाला दिसत असेल, इथं जरा सूज पण आली इथं आणि इथं पण जरा थोडं सुजलं आहे. तर उद्या होईल नीट ते. तर तुम्हाला उद्या ज्याला मी सगळं ते दाखवतो, पेटी माशा कशा येते जाते सगळं दाखवतो उद्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू, परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव म्हणतात.